मी ज्योत्सना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण झणझणीत असं अंड्याचं कालवण करणार आहोत। त्यासाठी मी 5 अंडे घेतली आहेत, बॉईल केली आहेत, करून घेतली आहेत आणि वरचं कवच काढलं। आपण गॅसवर मी मातीचं भांडं ठेवलंय, त्याच्यात तेल घातलंय आणि गॅस देखील पेटवलाय। तेल गरम झालंय आपलं। मातीच्या भांड्यात तेल आधीच घालून मग गॅसवर ठेवलं तर चांगलं आहे। तेल गरम झालंय, यामध्ये मी 2 तेजपत्ता घालते। तेजपत्ता थोडासा तेलात परतायचा, त्याचा सुगंध छान येतो मसाल्याला। गॅस मीडियम करते। एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा तेलात थोडा परतते। हाफ टीस्पून हळद, वन टीस्पून घरगुती लाल मिरची पावडर, मिरची पावडर तेलात टाकल्यावर तरी छान येते। फक्त लाल मिरची पावडर आहे आपण घरी बनवलेली। तेलात थोडीशी परतायची, करपून द्यायची नाही। तर यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालते 3 टीस्पून। कोथिंबीर घातल्यामुळे देखील रस कालवणाला आपले तरी छान येते। थोडस तेलात परतते। मातीच्या भांड्यात लगेच शिजला जातो पदार्थ। आता यामध्ये मी घरगुती कांदा लसूण मसाला टाकते, 3 टीस्पून टाकते। घरचा आपला मसाला आहे कांदा लसूण मसाला। खाली लागून नाही द्यायचा, परतत राहायचा। आता यामध्ये मी कांदा आणि सुकं खोबरं भाजून मिक्सरमध्ये वाटप केलं, त्याचं ते घालते। 2 बारीक कांदे घेतलेले आणि एक छोटा लहान तुकडा सुकं खोबरं घेतलेलं, ते तेलात भाजलं आणि त्यानंतर मिक्सरमधून वाटण केलं। थोडं परतते। तर यामध्ये मी 1 टीस्पून मोठं मीठ घालते,
मोठं मीठ शरीरासाठी चांगलं असतं, म्हणून शक्यतो जाडं मीठ, रॉ मीठी मीठच वापरायचं भाज्यांना. कालवणाला तर मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे. या मिठामुळे आपल्या घशामध्ये अशी टेस्ट लागते त्या करीची. ते सर्व मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजायचा तेलात. एकजीव व्हायला पाहिजे सर्व. मातीच्या भांड्यात लगेच शिजतं, त्यामुळे लगेच त्याला तेल देखील सुटतंय. या अंड्यांना मी असे काप मारून घेते, मध्ये मसाला चांगला जातो त्याच्यामध्ये. यामध्ये मी हाफ टीस्पून घरगुती गरम मसाला घालते. गरम मसाल्याने छान सुगंध येतो. आता आपण यामध्ये एक करून अंडी सोडूया. मसाल्यात ती अंडी परतायची, म्हणजे त्या अंड्यांना देखील मसाला छान लागतो. आता जेवढं डिलिशियस एकदम दिसतंय ना. एक 2 मिनिटं मसाल्यात अंडी परतायची. तुम्ही अंडी आधी तेलात मिरची पावडर आणि हळद टाकून फ्राय करून घेतली तरी सुद्धा चालेल, पण मला ही अशीच आवडतात. आता यामध्ये आपण गरम पाणी ऍड करायचं. तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करा. गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही ओतायचं. आता हे सर्व एकजीव होण्यासाठी आपण थोडा वेळ त्याला कड येईपर्यंत ठेवूया. झाकण नाही ठेवत, असंच कड आणायचं त्याला. एक 2 मिनिटातच आपल्या कालवणाला उकळी आली आहे. मी गॅस बंद करते. मस्त सुगंध दरवळतोय. आपल्या झणझणीत असं अंड्याचं कालवण
एक करी रेडी आहे, मस्त तर्री आली आहे काल म्हणाला आपल्या. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. ज्योत्स्ना खानविलकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. फ्रेंड्स, पावसाचा आनंद घेतोय. बाहेर पाऊस पडतोय. पाऊस आहे बाहेर. औ, कुठे कुठे पाऊस? पाऊस कुठे? बाहेर पाऊस पडतोय. बघू 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 बघू. अरे वा 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 वा.